श्रीकृष्ण जेव्हा देह सोडून जातात त्यानंतर नाथ संप्रदाय त्यांचं मंदिर स्थापन करण्यासाठी काय काय प्रसंगातून जाते श्रीकृष्ण स्वतः त्याला सांगतात की आता द्वारका बुडणार आहे आणि ते देह ठेवणार आहेत आणि त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो तो गुरुशिष्य परंपरेविषयी काही सांगू पाहतात आपलं जे भारतीय संस्कृती आहे त्याच्याविषयी भाष्य करतात तर नकत पण ह्या गोष्टी आपल्या मनावर आपल्या लहान मुलांवर परिणाम करत असतात पूर्ण अर्धा पाऊन तास मी तांडव करत होतो आणि तिथे वेगवेगळ्या राम अनेकदा साकारलाय स्टेजवर पण तांडव करायला मिळणं म्हणजे दाढी मिशा जटा असलेले आणि भगवा वेश धारण केलेले संत विभूती त्यांची ही कथा आहे गाथा नवनाथांची या मालिकेच्या सेटवरती आत्ता आता मी आहे माझ्यासोबत आता दोन सिद्धहस्त अभिनेते आहेत जे आपल्याला रोज भेटत असतात या मालिकेच्या माध्यमातून आणि हा मालिकेतला तर करंट ट्रॅक काय चालू आहे खूप वळण्यावरती हा ट्रॅक आलेला आहे खरं तर द्वारकामध्ये काहीतरी महत्त्वाचं घडलेलं आहे तर त्याचबद्दल मी जाणून घेणार आहे एक तर दोघांचंही मनापासून स्वागत जयेश आणि नकुल दोघांचंही येस काय सांगाल तुम्ही आत्ता कसं मालिकेचा आता सिक्वेन्स पुढे पुढे होत गेलेला आहे आधी जयेश म्हणजे आमच्या सिरियलमधले जे मच्छिंद्रनाथ आहेत म्हणजे गोरक्षनाथांचे गुरु ते आधी बोलतील जयेश <laughs> नमस्कार आ, ही मालिका आता जवळजवळ सातशे भागाचा टप्पा पार केलेला आहे या मालिकेने आणि हे सगळं खरं तर प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच होते त्यामुळे सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार की ह्या मालिकेवर तुम्ही ज्या प्रकार ज्या प्रकारे प्रेम दाखवलेला आहे आता राहिली गोष्ट ह्या प्रवासाबद्दलची तर कुठल्याही नटाला किंवा कुठल्याही निर्मात्याला कुठल्याही चॅनलला एखादी मालिका जेव्हा इतका मोठा टप्पा तिचा पार होतो ती खूप अभिमानाची गोष्ट असते आणि नट म्हणून आम्हाला त्याचा नेहमीच सार्थ अभिमान राहील आहे त्यामुळे मजा येते काम करताना कारण की ही भूमिका मच्छिंद्रनाथांची कुठल्याही नाथांची भूमिका ही एक टिपिकल भूमिका नाही आहे जसं सध्या आपण एक जो स्टेरेटाईप हिरो आणि हिरोईनचं जे सध्या आपण जो मसाला पाहतो सिरियल्समध्ये तसं नसून दाढी मिशा जटा असलेले आणि भगवा वेश धा धारण केलेले असे संत विभूती त्यांची ही कथा हो, आहे त्यामुळे नक्कीच आपण काहीतरी एका वेगळ्या प्रोजेक्टचा भाग आहो आणि लोकांना ते आवडतंय याचा आनंद आहे आतापर्यंत सातनाथांच्या जन्मकथा प्रेक्षकांनी पाहिलेल्या आहेत तर अजून दोन नाथ नागनाथ आणि चरपटीनाथ यांच्या जन्मकथा आणि त्यांचा अजून प्रवेश येणं बाकी आहे सध्या मालिकेमध्ये द्वारकेविषयी दाखवण्यात येत आहे की श्रीकृष्ण जेव्हा देह सोडून जातात त्यानंतर नाथ संप्रदाय किंवा नाथ जी मंडळी आहेत ती त्यांचं मंदिर स्थापन करण्यासाठी काय काय प्रसंगातून जाते आणि श्री दत्त महाराज त्यांना काय काय मदत करतात किंवा काय काय आदेश देतात सध्या दे हे दाखवणं सुरू आहे हां आता असं झालं आहे की गोरक्षनाथांची मी भूमिका करतो आहे ह्या सिरियलमध्ये आणि महादेवांची भूमिका पण करतोय तर गोरक्षनाथ आत्ता नुकतेच श्रीकृष्णाला भेटायला गेले असं आम्ही दाखवलं आहे आणि अतिशय काय म्हणतात इमोशनल त्यांचा सीन घडतो की कृष् श्रीकृष्ण स्वत त्याला सांगतात की आता द्वारका बुडणार आहे आणि ते देह ठेवणार आहेत आणि त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो तो आणि ती बातमी घेऊन ते आपल्या गुरूंना भेटायला परत येतात मच्छिंद्रनाथांना आणि मग त्यापुढे काय होतं द्वारकेचं काय होतं आणि मग श्रीकृष्णबद्दल आणि द्वारकेबद्दल जे जनमानसात जी आस्था आहे किंवा जे जे प्रेम आहे मग श्रीकृष्ण गेले हे समजल्यावर काय रिॲक्शन येईल तर ते आम्ही हँडल करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असं कधीच कुठच्याच मालिकेत मी तरी पाहिलं नाही की श्रीकृष्णांनी देह ठेवला आणि मग त्यानंतर काही एपिसोड्स त्याच्याशी रिलेटेड तर काहीतरी वेगळं करायला मिळतं आणि खूप मजा येते बरोबर आणि या सगळ्यामध्ये आता सातशेपेक्षाही आता अनेक भाग आता झालेले आहेत त्याच्याही पुढे तुमचा आता टप्पा आलेला आहे मालिकेचा कसं तुम्ही डेली शूट डेली अप अँड डाऊन पुन्हा वेगवेगळे सीन्स आणि असे सीन्स जे आतापर्यंत केलेले नव्हते आणि काय सांगाल हा सगळा प्रवासाकडे आता तुम्ही कसं बघता या टप्प्यावर मी आधी बोललो तेच आहे माझं म्हणणं की हा प्रवास मुळात दोन वर्षांचा हा जो प्रवास हा खूप रोमांच हर्षक होता कारण की एखाद्या पात्राला आपण भेटतो तर ते सुरुवातीचा फार स्ट्रगलिंगचा पिरियड असतो कारण की ते कॅरेक्टर आपल्या हाती आलेलं नसतं पण आता ती स्टेज आहे की लोकांना जरी वाटत असलं की ते कॅरेक्टर आपल्या हाती आलं तर आपल्या हातून ते निसटता नये कारण की या इतक्या मोठ्या दोन वर्षांच्या प्रवासामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होतात की आपण इतके युज टू होऊन जातो की त्यातला नवीनपणा आपण कुठेतरी हरवून बसतो तर सध्या टास्क मला वाटतं आमच्या सगळ्यांचा तोच आहे की जे आपल्याला गवसलं आहे ते जपून ठेवून अजून अजून नवीन नवीन त्यातला काय जे असतील शोध असतील त्यातले काही अजून पात्रातले काही विषय असतील ते अंगीकारण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच सुरू आहे आणि प्रवासाबद्दल मुळात प्रेम जे लोकांचं मिळतं आहे ना त्याला काही तोड नाही कारण की आम्हाला लिटरली महाराष्ट्र तर आहेच आहे पण महाराष्ट्राच्या बाहेरचे जे राज्य आहेत गुजरात म्हणा राजस्थान म्हणा तिथूनही लोकांचे मेसेजेस इंस्टाग्रामला फेसबुकला येतात अगदी काही ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमधून पण लोक काही प्रतिक्रिया देत आहेत त्यामुळे फार छान वाटतंय की आपलं काम लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोक स्वीकारत आहेत आपल्याला मला असं वाटतं की आतापर्यंत मी जी कामं केली आहेत त्याच्या त्यामध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग हे काम आहे दोन वर्ष आम्ही या सेटवर एक अशा वेगळ्या यती किंवा साधू किंवा एक महापुरुष जवळजवळ देवच त्यांना आपण मानतो अशा नाथसंप्रदायातील दोन नाथांची आम्ही भूमिका करतो आहे आणि मी स्वतःला खूपच भाग्यमान भाग्यवान समजतो कारण मी महादेवांची भूमिका पण करतो आहे आणि त्याच वेळेला मी गो शिवगोरक्षनाथांची भूमिका पण करतो आहे आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा ज्या मला असं कळलं की मला या दोन भूमिका करायच्यात त्या खूप जास्त टेन्शन एक दडपण आलं होतं असं वाटलं होतं की हे कसं आपण निभावू पण त्याच वेळेला आनंद वाटला होता की आपल्या वाटेला असं काहीतरी आलं आहे तर जसं मगाशी तुम्ही म्हणाल की अप अँड डाऊन तुम्ही रोज कसं करता तर मी लिटरली ठाण्यावरनं इथे रोज येतो आणि माझ्यासाठी ते अप अँड डाऊनच आहे आणि ते खूप हेक्टिक आहे म्हणजे इथे कॉशच्यूममध्ये सीन्स करणं उन्हात उभे असतो आम्ही पावसात कधी कधी उभे असतो चप्पल घालत नाही आम्ही प्रचंड उकाडा कधी कधी प्रचंड थंडी Uh, क्रोमामध्ये पण तशाच पद्धतीचा मग तो आमचा जो कॉस्च्यूम आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे त्याच्यात काही कम्फर्ट नाही uh, आहे असं सगळं असताना आणि मग महादेवांचा कॉस्च्युम पण वेगळा आहे त्यात मला घंटा uh, धारण करायच्या असतात त्या जवळजवळ सात आठ किलोच्या आहेत तो वीग जवळजवळ तीन एक अडीच किलोचा आहे त्यामुळे ते सगळं कॅरी करून कॅरेक्टरमध्ये असून ते एफर्टलेस दिसणं uh, हे आमच्याकडनं केलं जात आहे म्हणजे करून घेत आहे कोणीतरी आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि ते अप अँड डाऊन जे जे होतंय ते इट आहे असं हे सगळं सुरू असताना असं वाटतं की काही हरकत नाही पुण्यावरनं ना आलो असतो रोज तरी चाललं असतं बरं या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट तू प्रकर्षाने आणि करतोय जी तू कधीच विसरलेला नाही आहेस ते म्हणजे नृत्य म्हणजे उलट आधीपेक्षाही खूप जोमानी तू यामध्ये आता काम उतरलेलं आहेस तू व्यक्तिशः या सगळ्यामध्ये आता लक्ष घालतोय तुझे सगळे आम्ही इंस्टावरती आम्ही बघतोय म्हणजे खूप दिवसापासून या सगळ्या गोष्टी मला तुला विचारायचं होत्या कसं हे सगळ्या गोष्टी आता होत आहेत आणि आता तुझी टीम सुद्धा वाढलेली आहे डान्सची oh. oh. आणि मुलं चांगली घडलेली आहेत तुझ्या हातामध्ये त्याबद्दलही सांग ना आम्हाला अरे वा नक्कीच नृत्याबद्दल बोलायला म्हणजे मला तुला थांबावं लागेल वेळ संपलेली आहे नाही एकतर नृत्याचं दैवत म्हणजे महादेव आणि साक्षात महादेव मला साकार करायला मिळतो आहे आणि सोनी मराठी आणि येवकुटी प्रोडक्शन्समुळे मला ह्या सिरियलमध्ये महादेवांचा एक तांडव नृत्य शूट करायला मिळालं पूर्ण अर्धा पाऊण तास मी तांडव करत होतो आणि तिथे वेगवेगळ्या अँगल्सनी शूट करत होतो ह्याच्यासारखं सुख नाही कारण मी कृष्ण अनेकदा केला आहे राम अनेकदा साकारला आहे स्टेजवर पण तांडव करायला मिळणं माहिती आहे आणि तेसुद्धा नॅशनल टेलिव्हिजनवर मला खूप ही आनंदाची गोष्ट वाटते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की असं काहीतरी मला करता येईल आणि करता आलं आणि बहुतेक ती प्रेरणा आहे आणि मह महादेवांचे आशीर्वाद असतील की म माझे इन्स्टाचे व्हिडिओज तुला आणि तुझ्यासारख्या बाकी सगळ्यांना आहेत आणि माझी टीम वाढती आहे तर ती साधना तर लहानपणापासून सुरूच आहे आणि ती कंटिन्यू राहील या सगळ्यात एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने दिसते ती म्हणजे तुमच्या सगळ्यांचं झालेलं बॉन्डिंग hmm. इकडे चांगले मित्र जोडले गेलेले आहेत आणि आम्हाला ते सगळं प्रत्यक्षातही दिसते कसं दिवस का तुम्ही दिवसभरा इकडे आल्यानंतर काय वातावरण असतं काय काय गोष्टी तुम्ही शेअर करतायत सगळेच तुम्ही कसदार नट आहात काय काय कोणकोणत्या विषयावरती गप्पा होत आहेत म्हणजे अफाट म्हणजे गप्पा आमच्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर होतात म्हणजे काही विषय आता नाही बोलता येणार पण खूप बॉन्डिंग म्हणजे वेगळंच बॉन्डिंग आहे म्हणजे बरेचदा सीनमध्ये किंवा ऑफ द सीन किंवा गप्पा मारताना किंवा इकडे तिकडे वावरताना आम्ही एकमेकांशी बोलत नसतो फक्त एकमेकांकडे बघितल्यावर काय म्हणायचं ते समोरच्याला कळतं इतकं तगडं बॉन्डिंग दोन वर्षात झालं टेलिपथी बॉन्डिंग म्हण त्याला दोन वर्ष जे आम्ही एकत्र ही सगळी मजा घेतो आहे कि किंवा हे जे हा जो प्रवास एकत्र अनुभवण्याची जी एक, एक वेगळी मजा आहे कारण डे वनपासनं जे हैदराबादमध्ये आमचं शूट झालं तर डे वनपासनं माझं शूट लागलं आणि बहुतेक पंधरा विसाव्या दिवसाला जयशचं शूट सुरू झालं आणि मग आम्ही एकत्रच दोन वर्ष आहोत आणि गोरक्षनाथ पण मी जेव्हा करायला लागलो साधारण एक वर्षापूर्वी तेव्हापासून तर आम्ही रोज एकत्र एक आहोत त्यामुळे हे सगळं आणि ही इज अ ग्रेट फ्रेंड हीज अ ग्रेट ह्युमन बीईंग त्यामुळे मला खूप मजा येते त्याच्याबरोबर काम करायला आणि ऑफ कॅमेरा पण आम्ही जेव्हा वेळ घालवतो तेव्हा मी धमाल करत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हे जे जी प्रोसेस गोथ्रू करतो आहे ना एकत्र अप्स अँड डाऊन्स त्या शेअरिंगमुळे एक अजून बॉन्ड घट्ट झाला आहे तो पण थोडंसं ॲड करेल आम्ही आ... इथे आता एकूण सातनाथ झालेले आहेत त्यापैकी आता गोरक्षनाथांचा आणि मच्छीनाथांचा एक वेगळा एक चंक आहे आणि जालेंद्रनाथ कानिफनाथ त्यांचा एक वेगळा चंक आहे पण मध्ये मध्ये आमचे सीन्स सोबत असतात आम्हा सगळ्यांचंच बॉन्डिंग अप्रतिम झालेलं आहे कारण की कुठे ना कुठे सगळेच एकाच टेम्बायरमेंटचे आणि लाईकवाईज असे लोक असल्यामुळे असं जुळून घ्यायला कोणासोबत की असा काही त्रास झालेला नाही आहे त्यातल्या त्यात नकुलचे आणि माझे कंटिन्युअसली सीन सोबत असल्यामुळे आणि आम्ही एकच रूम शेअर करत असल्यामुळे नकदपणे आमचं बोलणं जास्ती होतं आणि मी नकदपणे शिकतो खूप आहे मी कधी बोलत नाही त्याला पण आज आता हे आहे म्हणून बोलतो कारण की मी जेव्हा विचार करतो की जर मला ठाण्याहून इथे रोज जर यायचं असतं बारा तास जर इथे घालवायचे असते आणि तिथून इथून जाऊन इतकं हेक्टिक सगळं आम्ही काम करून थकत नाही स्वतःला कॅरी करून थकतो कारण की ते इतकं मोठं सगळं जड असतं त्यामुळे बरेचदा असा बरेचदा विचार येतो की हे जर ठाण्यासारखं याच्यातून मला जर यावं लागलं असतं तर माझं काय झालं असतं आणि हा इथून जाऊनसुद्धा बरेचदा जर लवकर पॅकअप झालं ना तर हा घरी जात नाही कधी की आराम करेल हा डायरेक्टली जातो स्टुडिओला त्याच्या डान्स स्टुडिओजला आणि तिथून त्याचं काहीतरी शिकवणं सुरू असतं आणि तो पण काही म्हणजे बसून जॉब नसतो तोही डान्स करणं म्हणजे गंमत गोष्ट नाही आहे तर ती एनर्जी ती रिदम मेंटेन करणं आणि लोकांना त्याच उत्साहाने सगळं शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे असं बरेचदा मी माझ्या वाईफसोबत बोलत असतो की हे मला कदाचित तेवढं मी नसतो झालं की आता बाबा बास बारा बारा तेरा तास झालेले आहेत ता आता मला जरा शांतपणे मला माझं माझं काहीतरी वाचू द्या बघू द्या काहीतरी माझा माझा एक अभ्यास करू द्या पण हे त्याच्याकडून खरं शिकण्यासारखं की एनर्जी आ, लास्ट म्हणजे संपतच नाही त्याची एनर्जी सकाळी तो चार वाजता उठतो चार पाचला उठून जिमला जातो आठला वगैरे इथे जिमला इथे शूटला येतो त्यामुळे ह्या गोष्टी नकळत मी खूप शिकतो त्याच्याकडून आणि त्याचा एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा अस्तित्वने अनुभव आहे त्याचा इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचा जो अप्रोच आहे कामाकडे बघण्याचा आणि सगळ्यांशी बोलण्याचा हा खूप नकळतपणे शिकवून जाणार आहे त्यामुळे एक बॉन्ड छान तयार झालेला आहे खूप आता जबाबदारी वाढली आहे अध्यात्मिक मालिका त्याच्यानंतर त्यातली भूमिका पण जी एक नकुलची एक ओळख होती चॉकलेट हिरो त्याच्यानंतर काहीतरी ग्रे कॅरेक्टरचं शेड किंवा प्रत्येक मुलीला हवा हवासा असा हिरो ती जी छबी आता निर्माण झालेली होती त्याला कुठेतरी या भूमिकेने थोडंसं एक बगल दिली आहे का आणि भविष्यात भूमिकासुद्धा निवडताना तू म्हणजे चुझी राहशील का माहीत नाही चूझी राहीन की नाही असं मी ठरवू नाही शकणार पण जर कुठची भूमिका जर आव्हानात्मक असेल आणि काही करता येण्यासारखं असेल खूप इंटरेस्टिंग असेल तर चॉकलेट बॉय असो बॉय असो किंवा देवाचा कॅरेक्टर असो तर अफकोर्स कोणताही ॲक्टर घेईलच आणि जर असं हो वाटत असेल तुला की मी बगल दिली आहे त्या इमेजला चॉकलेट बॉय इमेजला तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा कारण कुठच्याही ॲक्टरला टाईपकास्ट होणं कधीच आवडत नाही सो असं कोणी म्हणू नये की अरे तो फक्त हेच करू शकतो किंवा तो फक्त तेच करू शकतो त्यामुळे बघू काय होतं अजून वर्सटॅलिटी दाखवता आली तर प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि देवाच्या आशीर्वादाने तर नक्कीच करीन फायनली okay. uh, जाता जाता तुम्हाला दोघांनाही प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का की या मालिकेच्या निमित्ताने म्हणा किंवा मनातली एखादी अशी गोष्ट असेल तुमच्या फॅन्सना मालिका विश्वामध्ये नॉर्मली आपण ज्या काही सिरियल्स पाहतो सासूसोनांच्या असतात हिरो हिरोईन्सच्या असतात पण सध्याच्या काळामध्ये अशा मालिका ज्या तुम्हाला अध्यात्माची ओढ लावतात गुरुशिष्य परंपरेविषयी काही सांगू पाहतात आपलं जे भारतीय संस्कृती आहे त्याच्याविषयी भाष्य करतात तर नकतपणे ह्या गोष्टी आपल्या मनावर आपल्या लहान मुलांवर परिणाम करत असतात चांगले त्यामुळे ह्या मालिका होणं आणि होत राहणं आणि लोकांनी ते बघत राहणं फार आवश्यक आहे yeah. त्यामुळे खूप खूप धन्यवाद की सातशे एपिसोडच्या वर हा टप्पा तुमच्या प्रेमामुळे पार केलेला आहे आम्ही असंच प्रेम राहू द्या माझं हेच म्हणणं आहे की जयश म्हणाला तसं काय म्हणतो मर्डर मिस्ट्रीज किंवा कॉमेडी किंवा किचन ड्रामा सासूसुना मग कट कारस्थान या ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अध्यात्माकडे जाणारं आणि लहान मुलांना काहीतरी शिकायला मिळेल असं आम्ही प्रेझेंट करतो आणि ऑडियन्सलासुद्धा ते आवडतं आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही एवढा टप्पा गाठू शकलो आहे तर अशा सिरियल्स डेफिनेटली बनल्या पाहिजेत आणि ज्यांनी आपण गुरुशिष्य परंपरा किंवा लहान मुलांवर चा चांगले संस्कार होण्यासाठी आपण एक नवीन मार्ग तयार करू शकतो मनापासून दोघांचेही आभार तुम्ही बातचीत केलीत अल्ट्रा मराठी आणि मराठी बससोबत यासाठी खूप तुमचे लागोला काटोकाट सगळे सीन्स लागलेले आहेत तर आभार मानतो मी तुमचे आपण पुन्हा असे भेटत राहू बोलत राहू आणि सगळे जे मालिकांमध्ये जे ट्रॅक येत आहेत तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू सो मच तुम्ही बातचीत केलीत यासाठी या मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा